शिक्षण महर्षी भाऊसाहेबांची थोरवी वर्णावी तरी किती, वराडची माती त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ या गावी 27 डिसेंबर 1898 रोजी गीता जयंतीला श्यामराधाच्या पोटी पंजाबरावांचा जन्म झाला आणि संपूर्ण वराडाचा जादुई काया पलट झाला. काय वर्णवू थोरवी पंजाब रावांची, काय वर्णवू थोरवी पंजाब रावांची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची. काय वर्णवू थोरवी पंजाब रावांची, काय वर्णवू थोरवी पंजाब रावांची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची. लोकमहर्षी युगपथदर्शी, लोकमहर्षी युगपथदर्शी. संतांच्या भूमीचा तू वारस पुत्र, संतांच्या भूमीचा वारस पुत्र, बहुजन सारे तुझे गण गोत्र, बहुजन सारे तुझे गण गोत्र, तलावंदू या पावले श्यामराधा पुत्राची, तलावंदू या पावले श्यामराधा पुत्राची. घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची. लोकमहर्षी युगपथदर्शी, लोकमहर्षी युगपथदर्शी. घरोघरी लाविली नानाची ज्योती, घरोघरी लाविली. कल्पवृक्षा प्रती तू दिली सावली, कल्पवृक्षा प्रती तू दिली सावली. भगीरथा दे आशिष आम्मा इच्छा पामरांची, भगीरथा दे आशिष आम्मा इच्छा पामरांची. घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची. काय वर्णवू थोरवी पंजाब रावांची, काय वर्णवू थोरवी पंजाब रावांची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची, घन झाली हो मायभूमी पापळ गावाची.